शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची 150 दुर्ग संवर्धन मोहीम नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील लवखेरा चक्रधर किल्ल्यावर नुकतीच पार पडली आहे. दिवसभर केलेल्या श्रमदानातून किल्ल्यावरील पूर्ण बुजलेल्या टाक्यांतून माती काढून टाक्याला पुनर्जीवित करण्यात आलं. तर दुपारच्या सत्रात राजसदरेवरील मोठ्या वाड्यात वाढलेली झुडपे काढून त्याची दशा दूर केली आहे. तसेच किल्ल्यावर पूर्वेस असलेल्या ढासळलेल्या द्वार व बुरुजाच्या अवशेषात असलेल्या पुरातन हनुमान मूर्तीस बाहेर काढून तिला उभं देखील करण्यात आलंय. यावेळी स्थानिक युवकांनी वाघेरा किल्ला संवर्धन मोहीम स्थापन करून किल्ला जोपासण्याचा यावेळी संकल्प केला आहे. शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची 150वी दुर्ग संवर्धन मोहीम नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील वाघेरा या किल्ल्यावर झाली. वाघेरा हा दुर्ग अत्यंत जुना प्राचीन असा दुर्ग आहे. 11व्या शतकापासूनचा त्याचा आजपर्यंतचा इतिहास. 16व्या शतकामध्ये महाराजांच्या ताब्यात हा दुर्ग होता. एकूणच या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहे, जशी गुहा आहे, विविध चारही बाजूला असलेले विविध टाके, सैनिकाचे 20 ते 25 झोते, किल्ल्याच्या टाक्या माथ्यावर महादेवाचं एक जुनं प्राचीन असं देवस्थान आहे, लिंग आहे. एकूणच या किल्ल्याला चारही बाजूनी 5 अशा हनुमंताच्या ज्ञात अज्ञात अशा मूर्त्या आहेत. त्या मूर्त्यासुद्धा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. त्यापैकी काही मूर्त्या आम्ही उभ्या केल्या, व्यवस्थित केल्या. एकूणच या किल्ल्यावरील ऐतिहासिक वारसा हा दुर्लक्षित आणि भग्न अवस्थेत होता. आज आम्ही शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या 150व्या दुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून स्थानिक दुर्ग संवर्धक व आम्ही दोघांनी मिळून इथे दिवसभर अहोन रात्र श्रमदान केलं. आणि या ठिकाणी आम्ही ज्या पाण्याची जी टाकी आहे, ज्या ठिकाणी काश्यप मुनीने तपश्चर्या केली होती, त्या ठिकाणी काश्यपी नदीचा उगम झाला. त्या ठिकाणचं टाकं आम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने संवर्धन केलं. तिथे एक कुंडही तयार केला, जेणेकरून किल्ल्यावर आलेल्या भाविकाला त्या ठिकाणी पाणी पिता येईल. दुसरीकडे आम्ही येता येता राजसदरेवरील मोठी वास्तू जी भग्न पडलेली होती, तिच्यातल्या सगळे काटेरी झुडपं काढून त्या वास्तूलाही आम्ही जीवदान देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून या वास्तू खऱ्या अर्थाने भग्न असल्या तरी त्या खऱ्या अर्थाने इतिहासाच्या पाऊल खुणा आहे. आणि या इतिहासाच्या पाऊल खुणा जपण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून आम्ही 150वी दुर्ग संवर्धन मोहीम आज आम्ही साजरी केली. 15 वर्ष सातत्यपूर्ण श्रमदान, स्वखर्चातून, स्वतःच्या मेहनतीतून, स्वतःच्या त्यागातून हे कार्य सातत्याने सुरू आहे. समाजातील अनेक घटकांनी याला हातभार लावला पाहिजे, पण सातत्याने आव्हान करूनही समाजातील काही घटक आजही जागे होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील सर्वाधिक दुर्ग असलेला नाशिक जिल्ह्यातला अनेक दुर्ग आज भग्न अवस्थेत, दुर्लक्षित पडझडीत अवस्थेत आहे. मात्र इथल्या शिवभक्त, इथल्या समाजातील सर्वांनी या दुर्ग संवर्धनाच्या मोहिमेला सातत्याने मदत जर केली, या मोहिमेला तन मन धनाने जर मदत केली, तरच हे दुर्ग संवर्धन होतील. अन्यथा हे दुर्ग तुम्हाला पुस्तकातच बघायला भेटतील. यासाठी मित्रांनो मी आवाहन करतो, सर्वांनी शिवराय, शंभू महाराज आणि मावळ्यांची मूर्तिमंत रूप असलेले किल्ले हे संवर्धन करण्यासाठी पुढे आलं पाहिजे, असं मी आज आमच्या 150व्या दुर्ग संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.